तू चाल पुढं. 5 जानेवारी प्रोमोमध्ये अश्विनी शिल्पीला तर पळून लावते, पण पार्लरमध्ये जो प्यालेला माणूस आलेला असतो त्याला सगळेजणी एवढं मारतात, त्यावेळेस तर तो पळून जातो, पण नंतर मात्र अजून माणसं घेऊन येतो. अश्विनी श्रेयसशी बोलून आत चाललेली असते, कारण काही कस्टमर पार्लरमध्ये आलेले असतात. तेवढ्यात हा ओरडतो, हे तुमचं पार्लर आहे ना, हे आमच्या काही कामाचं नाही. त्याच्यासोबत जो असतो त्याच्या हातात मात्र खूप मोठं हत्यार असतं, आणि तो अश्विनीकडे ओढ दाबून रागाने बघत असतो. तो म्हणतो, आणि जे आमच्या कामाचं नाही ना त्याला आम्ही तोडून टाकणार. अश्विनी जोरात ओरडते, प्राजक्ता दरवाजा बंद कर. तो पण मोठ्याने ओरडतो, ए तोडा रे. ते तोडायला पळतात आणि अश्विनी दाराला अडून उभी राहते. एकजण जोरात अश्विनीवर हत्यार उगरतो. ती घाबरून एवढ्या मोठ्याने ओरडते. ह्या सगळ्या गोष्टी इकडे चालू असतात, पण तिकडे मात्र विक्रमला काही माहीत नसतं. त्याचा आपलं पार्लरमध्ये माणसं पाठवायचा कार्यक्रम चालूच असतो. तर तुम्हाला काय वाटतं, विक्रमचं सत्य पुढे येऊन अश्विनीने त्याला पण धाडा शिकवायला हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.